नमस्कार, SP 24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. शनिवारच्या दिवशी बुद्धीची देवता गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी गौराईचं आगमन झाल्यानं महिला वर्गात अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. यंदा कोरोनाचं संकट असलं तरी महिला भगिनींनी आपल्या घरात गौराईसाठी सुंदर आणि आकर्षक अशा आरास केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. गौराईची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गुरुवारी गौरीसमोर वेगवेगळे खाद्यपदार्थ मांडण्यात येतात. शिर्डीतील दीपाली मिराने, प्रतिभा मोटे आणि जयश्री मांडे यांच्या घरात देखील परंपरेनं गौराईची स्थापना करण्यात आली आहे. आज मुख्य दिवस असल्यानं गौराईच्या नैवेद्यासाठी मेथी आणि शेपूची भाजी, त्याचबरोबर भाकरी या नैवेद्याचा मान असतो. पंचपक्वांनाचं नैवेद्य गौराईला दाखवून आज महिलांनी मनोभावी दर्शन घेतलंय. कोरोनाचं संकट समूळ नष्ट व्हावं यासाठी सुवासिनींनी गौराईकडे प्रार्थना देखील केली आहे. गौरी गणपती हा माहेर वाशिनींचा सण आहे. गणपतीनंतर गौरींचे आगमन होते. काल गौरींचे आगमन झाले, त्यांची आम्ही विधिवत पूजा करून त्यांची स्थापना केली. ज्येष्ठ कनिष्ठा, आज त्यांचा मुख्य दिवस. आज त्यांना पुरणपोळी, सोया भाज्या, खीर, कढी, वडे असं वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य असतो. उद्या त्यांच्या पाठवणीचा दिवस. ह्या दिवसाची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, कारण का ह्या 3 दिवसांमध्ये आम्ही वर्षभराचा आनंद घेतो. आणि ह्या माहेर वाशिनी ज्या येतात त्यांना त्यांची पाठवणी करताना आम्हाला खूप दुःख होतं. आम्ही त्यांना दरवर्षी पाठवणी करताना आम्हाला सुखसमृद्धी शांती लाभ होते, पण ह्यावर्षी या कोरोनाच्या संकटामुळे हे कोरोना संकट जगातून लवकरात लवकर नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करून त्यांची पाठवणी करणार आहे. उद्या सौभाग्य अनिता दीपक मोटे. आमच्या घरी महालक्ष्मी गौरी गणपतीचा सण हा खूप मोठ्या आनंदाने साजरा होतो. गौरी गणपती आम्ही कित्येक वर्षापासून बसवतो. इतके मोठे कोरोनाचे संकट असताना सुद्धा आम्ही मोठ्या परिवाराने मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतो. माझी मोठी मोठा मुलगा, मोठी सून खूप म्हणजे खूप मदत करतात आणि मोठ्या आनंदाने हा सण आमच्याकडे साजरा होतो. सगळी गौरींची पूजा एकदम आनंदाने आणि उत्साहाने करतात. गणेशोत्सवात गौरीपूजनाला विशेष महत्व असतं. 3 दिवस गौरी विराजमान असतात. यंदा मंगळवारी गौरीची प्राणप्रतिष्ठा झाली असून आज गौरीपूजनाचा मुख्य दिवस, तर गुरुवारी दुपारनंतर या गौरींचं विसर्जन होणार आहे. या 3 दिवसांसाठी महिला वर्गांकडून 15 दिवस आधीपासूनच तयारी सुरू होते. मोठ्या भक्तिभावानं गौरीची पूजा करतात आणि 3 दिवसाच्या या उत्सवात अगदी आनंदानं जगतात. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, शिर्डी.